नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील घटत्या श्रीमंतोपेगीतीच्या सिद्धांताचे अपवाद या घटकाची आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण या सिद्धांताच्या संदर्भात गृहितके यांचा अभ्यास केलेला आहे, नियम अभ्यासलेला आहे. या नियमाचे आज अपवाद अभ्यासायचे. मित्रांनो, अपवाद म्हणजे काय? तर अपवाद म्हणजे ज्या घटकांसाठी हा नियम लागू होत नाही त्या नियमाप्रमाणे वर्तन ज्या घटकांच्या संदर्भात होणार नाही ते घटक या नियमाला अपवाद समजले जातात. चला तर मग पाहूयात आपल्या घटत्या श्रीमंतोपेगीतीच्या सिद्धांताला असे कोणते घटक आहेत की जे अपवाद ठरत आहेत. मित्रांनो, पहिला या ठिकाणी आपल्याला अपवाद दिलेला आहे छंद. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. या छंदाच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की दुर्मिळ नाणी, पोस्टाची तिकिटे, अनमोल चित्रे, वाचन, संगीत ऐकणे यांसारखे जे छंद आहेत या छंदांना घटत्या श्रीमंतोपेगीतीचा सिद्धांत लागू पडत नाही. त्यामुळे हे सर्व घटक या नियमाला अपवाद आहेत. म्हणजेच दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा जर एखाद्याला छंद असेल तर त्या व्यक्तीला एखादं दुर्मिळ नाणं नव्याने मिळालं तर त्याला त्या नाण्यापासून खूप जास्त आनंद होतो, म्हणजेच उपयोगिता मिळते आणि ही उपयोगिता पूर्वीच्या नाण्यांपेक्षा जास्त मिळते. आपण सिद्धांतामध्ये अभ्यास केला होता, एखाद्या घटकापासचा साठा जर व्यक्तीजवळ वाढत गेला तर जसजसा साठा वाढत जाईल तसतसं त्याला मिळणारी उपयोगिता कमी कमी होत जाते. इथं आपल्याला एक नवीन नाणं मिळालं आणि ते नवीन नाणं मिळाल्यामुळे त्याच्याजवळचा साठा वाढला, मग उपयोगिता कमी मिळायला पाहिजे नव्हती, पण त्याला मिळणारी उपयोगिता या वेळेस जास्त मिळते. त्यामुळे अशी नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर त्यांच्या बाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही. त्याचप्रमाणे पोस्टाचे तिकिटे गोळा करण्याचा जर एखाद्याला छंद असेल तर त्याला एखादं नवीन तिकीट मिळालं, त्याच्याजवळच्या तिकिटांचा साठा वाढला, परंतु त्याला मिळणारी उपयोगिता मात्र पूर्वीपेक्षा जास्त मिळते, म्हणजेच उपयोगिता घटण्याऐवजी वाढत जाते. अनमोल चित्र असतील किंवा एखादं संगीत आहे की जे आपल्या कानांना कर्णमधुर वाटतं, खूप आवडीचं वाटतं, असे जे संगीत आहे ते कितीही वेळा ऐकलं तरी नव्यानं जेव्हा ऐकू तेव्हा मिळणारा आनंद पूर्वीपेक्षा जास्तच मिळत जातो. त्यामुळे असे जे काही छंद आहेत त्या छंदांना आपल्या घटत्या श्रीमंतोपेगीतीचा सिद्धांत लागू पडत नाही. यानंतर दुसरा अपवाद आहे व्यसन. बऱ्याचशा व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची व्यसन असतं, त्यामध्ये मद्याच्या प्रत्येक नगापासून नशेची पातळी वाढत जाते. मद्य पिणाऱ्या व्यक्तीला एका पॅकपासून जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद त्याच्यापेक्षा अधिक एक पॅक घेतल्याने मिळत असतो. म्हणजे प्रत्येक नगापासून नशेची पातळी वाढत जाते आणि त्याला मिळणारा आनंद देखील वाढत जातो. म्हणून व्यसन या नियमाला लागू होत नाही, ते या नियमाचा अपवाद ठरतं. यानंतर तिसरा अपवाद आहे पैसा. पैसा देखील ह्या नियमाला अपवाद समजला जातो. पैशाचा साठा जसजसा आपल्याकडे वाढत जाईल तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाते, तेवढा आनंद आपल्याला वाढत जातो किंवा जास्त मिळत जातो. म्हणजे पैशाचा साठा वाढला की आनंद वाढतो, याचा अर्थ घटत्या सिद्धांताप्रमाणे हा या ठिकाणी वर्तन होत नाही. म्हणून पैसा ह्या नियमाला अपवाद मानला जातो. मित्रांनो, पैशाच्या साठ्यात वाढ होत गेल्यास उपयोगिताही वाढत आहे, त्यामुळे पैसा या नियमाला अपवाद समजला जातो. यानंतर चौथा अपवाद आहे कंजूष व्यक्ती. कंजूस व्यक्ती देखील या नियमाला अपवाद आहेत, कारण पैशाच्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला मिळणारी उपयोगिता जास्त मिळत जाते. एक वेळेस तो स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करणार नाही, परंतु पैसे साठवून ठेवणार. असं पैसे साठवले, त्याच्याकडे पैसे आले की त्याला मिळणारा आनंद जास्त मिळतो, त्याला उपयोगिता जास्त वाढते. त्यामुळे साठा वाढल्याने उपयोगिता कमी व्हायला पाहिजे, पण ह्या ठिकाणी होत नाही. म्हणून कंजूस व्यक्ती देखील ह्या नियमाला अपवाद समजल्या जातात. पाचवा अपवाद आहे सत्ता. सत्ता देखील या नियमाला अपवाद समजली जाते, कारण जेव्हा व्यक्तीला
सत्ता मिळते तेव्हा त्या सत्तेपासून मिळणारी उपयोगिता वाढत जाते. समजा एखादा सरपंच म्हणून निवडून आला आणि त्याला पुढच्या वेळेस आमदारकीचं तिकीट मिळालं आणि आमदार झाला, तर अशा वेळेस त्याला मिळणारा आनंद पूर्वीच्या सत्तेपेक्षा जास्त मिळतो. म्हणजे सत्ता जशी मिळत जाईल तसा मिळणारा आनंद कमी होण्याऐवजी वाढत जातो. म्हणून सत्ता देखील ह्या नियमाला अपवाद समजली जाते. म्हणून मित्रांनो, असे काही घटक आहेत की जे ह्या नियमाला लागू होत नाहीत, नियमाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जे घटक आपल्याला नियमाप्रमाणे पाहायला मिळत नाहीत ते त्या नियमाचे अपवाद आहेत. परंतु या ठिकाणी एक विचार आपल्याला करावा लागेल की हे सगळे आपण अपवाद अभ्यासले. वेगवेगळ्या प्रकारचे छंद या नियमाला अपवाद मानले जातात, व्यसन या नियमाला अपवाद समजलं जातं, पैसा देखील या नियमाला अपवाद ठरतोय, कंजूष व्यक्ती, सत्ता यासारखे घटक या नियमाचे अपवाद आहेत. परंतु यावरती हे सगळे अपवाद जरी सांगितले जात असतील तरी देखील हे अपवाद खरे ठरत नाहीत. कारण या प्रत्येक अपवादात कोणता तरी गृहितांचा उल्लंघन होतं, म्हणजे गृहित विचारात घेतलं जात नाही, तेव्हाच हे सगळे अपवाद वाटतात. उदाहरणार्थ पहा, छंदांच्या बाबतीत सांगितलं होतं की वेगवेगळी नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तो ह्या नियमाला अपवाद आहे. पण मित्रांनो, वेगवेगळ्या देशांची नाणी वेगवेगळी नाणी गोळा करणे, म्हणजेच या ठिकाणी आपण गृहित सांगितलं होतं की वस्तू एक जिनशी असली पाहिजे तरच हा नियम पाहायला मिळेल. इथे आपण वेगवेगळी नाणी गोळा करतोय, एक सारखी नाणी गोळा करत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 20 पैशाचं नाणं मिळालेलं आहे आणि नव्याने त्याला पुन्हा 20 पैशाचं नाणं जर मिळालं तर त्याला आनंद होणार नाही, त्याचा पूर्वीपेक्षा मिळणारा आनंद कमी होईल. त्याला नवीन वेगळं नाणं मिळालं तरच आनंद होतो. त्यामुळे या ठिकाणी एकजिनसीपणा हे गृहीत दुर्लक्षित होतं. पोस्टाच्या तिकिटांच्या बाबतीत, वेगवेगळ्या चित्रांच्या बाबतीतही तेच आपल्याला पाहायला मिळतं. तसंच संगीताच्या बाबतीत म्हटलं होतं, एखादं संगीत आपण ऐकलं, एखादं गाणं ऐकलं की ते गाणं ऐकतच राहावं असं वाटतं. परंतु या ठिकाणी देखील आपण एकच गाणं सतत आणि सातत्याने ऐकत गेलो, म्हणजे गाणं संपलं की पुन्हा गाणं चालू करायचं, पुन्हा संपलं की पुन्हा चालू करायचं, असं जर करत राहिलो तर त्यापासून मिळणारी उपयोगिता देखील आपली कमी कमी होत जाणारच आहे. म्हणून हे सगळे अपवाद असले तरी ते गृहितांचा जर विचार केला तर हे अपवाद ठरत नाहीत. त्यानंतर व्यसन सांगितलं होतं, मद्य किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत, मद्य पिणाऱ्या व्यसनी व्यक्ती आहेत, तर त्यांच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. कारण ह्या ठिकाणी विवेकशीलता हे गृहीत दुर्लक्षित होतं. मित्रांनो, आपल्याला सांगितलं होतं की हा सिद्धांत जर अनुभव घ्यायचा असेल तर उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे, तो विचार करणारा असला पाहिजे. पण अर्थशास्त्र सांगतं मद्यपी व्यक्ती ह्या विवेकशील नसतात. अर्थशास्त्र अशा असामान्य व्यक्तींचा अभ्यास करत नाही, ते सामान्य व्यक्तींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मग सामान्य व्यक्ती नसतील, असामान्य व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींच्या ह्या ठिकाणी विचार करता येणार नाही आणि हा सिद्धांताचा अपवाद होणार. यानंतर तिसरं आपण अपवाद पाहिलं तर पैसा. पैसा देखील या नियमाला अपवाद ठरत नाही. कारण मित्रांनो, पैशाच्या बाबतीत आपण पाहिलं की सगळ्यांनाच सारखी उपयोगिता मिळते असं गृहीत धरलं होतं. पैशाची श्रीमंत उपयोगिता स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे. परंतु श्रीमंतांना वाटणारी पैशाची उपयोगिता, गरिबांना वाटणारी उपयोगिता वेगवेगळी आहे. म्हणजे पैशाची उपयोगिता सगळ्यांना सारखी नसते, ती कमी जास्त होते. कमी जास्त होते याचाच अर्थ श्रीमंत उपयोगिता घटत जाणारी आहे हे पाहायला मिळतं. गरिबांना जास्त उपयोगिता वाटते पैशामध्ये, श्रीमंतांना कमी वाटते. याचा अर्थ काय तर गरिबांकडे कमी आहे साठा म्हणून त्यांना उपयोगिता जास्त वाटते, श्रीमंतांकडे साठा जास्त आहे त्यांना उपयोगिता कमी वाटते, पैसा कमी उपयोगी वाटतो. याचा अर्थ साठा वाढल्यावरती उपयोगिता कमी होते. त्यामुळे पैशाला देखील हा नियम लागू होतो. आणि दुसरे आपण विचार केला तर सातत्य गृहित ह्या ठिकाणी देखील दुर्लक्षित होते. सतत पैसा जर आपल्याकडं कालखंडमध्ये न जाता सतत पैसा आपल्याकडे येत गेला तर हा नियम लागू होणार नाही. त्यामुळे पैसा देखील या नियमाला अपवाद ठरत नाही. कंजूष व्यक्ती सांगितली जा, कंजूष व्यक्ती देखील व्यसनी व्यक्तींसारख्याच आहेत. त्यामध्ये अर्थशास्त्र अशा कंजूष व्यक्तींचाही अभ्यास करत नाही, ते विवेकशील नाही आहेत असं समजलं जातं. एक वेळेस हे स्वतःच्या पोटाला खाणार नाही पण पैसा वाचवतील, म्हणजे ह्या सामान्य व्यक्ती नाहीत, अशा व्यक्तींचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. त्यामुळे हा देखील अपवाद ठरणार नाही. आणि सत्तेच्या बाबतीत सांगितलं, सत्ता या गृहिताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर
अपवादाच्या बाबतीत विचार केला तर सातत्य हे गृहीत ह्या ठिकाणी देखील दुर्लक्षित होत आहे, आणि एकजिनशीपणा हे देखील गृहीत आपलं ह्या ठिकाणी दुर्लक्षित होताना पाहायला मिळेल. सतत तुम्हाला एकच पद मिळत गेलं, सरपंच सरपंचाचंच मिळत गेलं, अशी सत्ता मिळत गेली तर त्या ठिकाणी फारसा आनंद होणार नाही. जर पुढची सत्ता मिळाली तर आनंद होतो, आणि ह्या सत्ता मिळवत असताना खूप अंतर आहे, मध्ये 5-5, 6-6 वर्षाचं अंतर असतं, नंतर सत्ता मिळते. त्यामुळे ह्या सिद्धांतात जी गृहितकं सांगितली होती ती गृहितकं जवळजवळ सगळ्याच अपवादांमध्ये दुर्लक्षित केली, म्हणून आपल्याला हे अपवाद वाटले. परंतु प्रत्यक्षात घटत्या श्रीमंतोपेक्षितेच्या सिद्धांताला कोणताही अपवाद नाही, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, यावरती आधारित प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. घटत्या श्रीमंतोपेक्षितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थानं अपवाद नाही, तर हे वाक्य बरोबर आहे. खऱ्या अर्थानं अपवाद नाही, तर सांगितलेले जातात अपवाद, परंतु ते अपवाद गृहितांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ते अपवाद वाढतात. परंतु प्रत्यक्षात गृहितांचा विचार केला तर हे अपवाद ठरत नाही. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आज अपवादांचा अभ्यास केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणून व्यवस्थित अपवाद आणि ते अपवाद का नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये घटत्या श्रीमंतोपेक्षितेच्या सिद्धांताच्या महत्त्व या घटकाच्या अभ्यासासोबत. तोपर्यंत नमस्कार.